स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करत असताना एका छोट्या अमाऊंटपासून मोठ्या अमाऊंटपर्यंत कसं पोहोचता येईल बऱ्याच लोकांचा हाच प्रश्न असतो की मी एक छोट्या अमाऊंटपासून सुरुवात करतोय पण ती अमाऊंट माझी मोठ्या लेवलला पोहोचू शकते का खरंच इन्व्हेस्टमेंट जर आपली प्रॉपर असेल प्रॉपर त्याला रिटर्न मिळत असतील तर त्याच्यामधून आपण खूप चांगली खूप मोठी वेल्थ जनरेट करू शकतो का हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि बऱ्याच लोकांना हाच प्रश्न पडतो की मी एक छोट्या ठिकाणी नोकरी करतोय माझा इन्कम सोर्स लहान आहे मी खूप कमी पैसे कमवतोय पण त्या पैशामधून माझी वेल्थ अजून जास्त प्रमाणात वाढू शकते का ते कशाप्रकारे वाढू शकते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा बेलकॉनला प्रेस करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहत रहा चला तर एक छोटंसं उदाहरण देऊन मी तुम्हाला हे सगळं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की मी एक्झाम्पल घेतो आहे भले तुम्ही कोणत्याही प्रकारे जॉब करत असाल बिझनेस करत असाल काहीही करत असाल प्रत्येक महिन्याला जर तुम्ही फक्त दहा हजार रुपये स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट कराल म्युच्युअल फंडमध्ये कराल जो प्रोडक्ट हाय रिटर्न देतो चांगले रिटर्न देतो किंवा मॉडरेट रिटर्न देतो अशा प्रकारे डायव्हर्सिफाय करून प्रॉपर तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट केली तर त्यामधून तुम्हाला कसे रिटर्न्स मिळतील मी सपोज करतो की फक्त महिन्याला दहा हजार रुपये तर इयरली मी इन्व्हेस्ट करतो है एक लाख वीस हजार रुपये मग पहिल्या वर्षी जर मी एक लाख वीस हजार रुपये इन्व्हेस्ट करत असेल आणि त्याला फक्त फिफ्टीन मी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहे फक्त पंधरा पर्सेंट रिटर्न मिळतात असं मी एक्सपेक्ट करतोय धरून चालतोय की सी जो तुमचा इयरली असेल तो असेल फक्त पंधरा टक्के एक लाख वीस हजाराचे एकाच वर्षामध्ये होतील एक लाख अडतीस हजार रुपये हे एक लाख अडतीस हजार आणि दुसऱ्या वर्षीचे पुन्हा एक लाख वीस हजार असे दुसऱ्या वर्षी टोटल इन्व्हेस्ट होतील दोन लाख अठ्ठावन्न हजार रुपये आणि पुन्हा त्याला पंधरा टक्के रिटर्न मिळतील आणि त्याची टोटल होईल दोन लाख शहाण्णव हजार सातशे रुपये पुन्हा हे दोन लाख शहाण्णव हजार सातशे रुपये इकडे तुम्हाला पाहायला मिळतील आणि एक लाख वीस हजार त्याच्यामध्ये ऍड होतील आणि त्याची टोटल बनेल चार लाख सोळा हजार सातशे रुपये ज्याला पंधरा पर्सेंट रिटर्न मिळाल्यानंतर चार लाख एकोणऐंशी हजार दोनशे पाच रुपये असे चार लाख सहा लाख नऊ लाख बारा लाख पंधरा लाख अठरा लाख तेवीस लाख अशा प्रकारे तुमचे अमाऊंट वाढत जाईल आता तुम्ही म्हणाल माझं स्वप्न आहे सी आरमध्ये मध्ये पैसे कमवण्याचं करोडपती बनण्याचं पण करोडपती बनण्यासाठी मला अमाऊंटसुद्धा तेवढीच इन्व्हेस्ट करावी लागेल तेवढी अमाऊंट असेल मोठी अमाऊंट असेल लाखात अमाऊंट असेल तरच मी करोड रुपये कमवू शकतो ही खूप मोठी अंधश्रद्धा तुमच्याही मनामध्ये असेल पण ॲक्च्युली ही कन्सेप्ट कशी वर्क होते कंपाऊंडिंग इंटरेस्टने वर्क होते आता कंपाऊंडिंग म्हणजे काय आज गुंतवलेली अमाऊंट त्याला काही व्याज मिळतं ती जी टोटल अमाऊंट बनते त्या टोटल अमाऊंटला पुढच्या वर्षी अजून काही व्याज मिळतं ज्यामुळे छोटी अमाऊंट मोठी व्हायला लागते वाढायला लागते ज्याला म्हटलं जातं कंपाऊंडिंग चक्रवाढ व्याज मराठी भाषेत आपण त्याला म्हणतो त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे जगामध्ये सात आश्चर्य आहेत आणि त्यातलं आठवा आश्चर्य आहे कंपाऊंडिंग मी तर म्हणेन जगात एकमेव आश्चर्य आहे ते म्हणजे कंपाऊंडिंग जेणेकरून तुमची वेल्थ खूप मोठ्या लेवलला तुम्ही मल्टिप्लाय करू शकता आता तुम्हाला वाटत असेल मी एक लाख वीस हजार रुपये गुंतवून किती कमवणार हे आता मी थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय येत्या सोळा वर्षामध्ये सतरा वर्षामध्ये आणि अठराव्या वर्षी तुमची टोटल इन्व्हेस्टमेंट बनेल एक कोटी चार लाख पासष्ट हजार चारशे सतरा रुपये हो येत्या अठरा वर्षामध्येच एक कोटी रुपये याचे होऊ शकतात जर तुम्ही कंटिन्युअसली त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिला तर आपण यावर्षी इन्व्हेस्ट करतो परत मागील वर्षी जेवढं सेव्हिंग होतं ते पुन्हा काढून घेण्याचा प्रयत्न करतो पुढच्या वर्षी अजून काही इन्व्हेस्ट करतो आणि मागची सगळी अमाऊंट जी होती ती स्क्वेअर ऑफ करतो काढून घेतो हीच आपली चूक होते जेणेकरून एंड ऑफ द डे वीस वर्षांनी अठरा वर्षांनी त्या एक लाख वीस हजारमध्ये टू व्हीलर सुद्धा येणार नाही आता तुम्ही म्हणाल अठरा वर्षानंतर मी एक कोटी कमवले हो पण अठरा वर्ष कोण बघितलेत आज माझं वय आहे तीस पुढे वीस वर्षानंतर अठरा वर्षानंतर मी पन्नास वर्षाचा होतो किंवा मी आत्ता पन्नास वर्षाचा आहे वीस वर्षानंतर मी सत्तर वर्षाचा होतो मला काय उपयोग त्यावेळी त्या पैशाचा पण हीच विचारसरणी तुम्हाला मागं घेऊन जाते जर तुम्हाला प्रॉपर इन्व्हेस्टर बनायचं असेल चांगली वेल्थ वाढवायची असेल तर जेवढ्या कमी वयापासून इन्व्हेस्ट करता येईल तेवढ्या कमी वयापासून इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला हवी कारण जेवढ्या लेट इन्व्हेस्ट करायला सुरू कराल तेवढ्या लेट तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज सुद्धा वाढायला लागतात जेवढं वय वाढेल तेवढी जबाबदारी सुद्धा वाढलेली असते जेणेकरून तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स ड्रॉप व्हायला लागतात कारण तुमचे खर्च सुद्धा त्या प्रमाणात वाढलेले असतात म्हणून जेवढ्या कमी वयापासून तुम्हाला गुंतवणूक करता येईल तेवढ्या कमी वयापासून गुंतवणूक करायला सुरुवात करा आता याच्या पुढे खूप आश्चर्यकारक गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय येत्या अठरा वर्षामध्ये आपण कमवले होते एक कोटी पण अठरा वर्ष एक कोटी कमवायला लागले होते पण पुढच्या पाचच वर्षात आपण अजून एक कोटी कमवले पहिले एक कोटी अठरा वर्ष आपल्याला लागली पण दुसरे एक कोटी कमवण्यासाठी फक्त पाच वर्ष इनफ होते पण तिसरा एक कोटी आपण बघू शकतो किती वेळेत मिळाला इकडे जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला समजेल अराऊंड तीन वर्षामध्ये तीनच वर्षामध्ये पुढचा अजून एक कोटी बनला म्हणजेच त्याचा टाईम रिड्यूस होत जातो कारण कंपाऊंड इफेक्ट चक्रवाढ व्याज जेवढा इंटरेस्ट वाढत जाईल जेवढी तुमची मुद्दल असेल त्या प्रमाणात तुमचे रिटर्न सुद्धा हळूहळू वाढत जातात आता तो ग्राफ कसा असेल हे सुद्धा मी पुढे तुम्हाला दाखवतोय आता याच्या पुढे जाऊन जर तुम्ही बघितलं ना एकोणतीस वर्ष लागले आपल्याला पाच कोटी कमवण्यासाठी एकोणतीस वर्ष पण पुढील पाच कोटी कमवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागला ला हे इकडे तुम्ही बघू शकता फक्त पाचच वर्षामध्ये अजून आपण पाच कोटी कमवले आणि या पाच कोटीनंतर डायरेक्ट इकडे दहा कोटी बनले पहिले पाच कोटी कमवण्यासाठी लागले तुम्हाला अराऊंड एकोणतीस वर्ष आणि पुढचे पाच कोटी फक्त पाच वर्षामध्ये कंप्लीट झाले पण जो पहिला पेशन्स असतो ना तो आपल्याकडे नसतो वेल्थ इथून इथे जाण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो पण पुढच्या एकच वर्षात दोनच वर्षात ती सडनली वाढलेली असते आता इकडे मी थोडंसं तुम्हाला ग्राफवर दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जेणेकरून तुम्हाला समजेल कशाप्रकारे हा ग्राफ वर्क होतो समजा ही लाईन इंडिकेट करेल अमाऊंट एक कोटी असेल दोन कोटी असेल इकडे असेल तीन कोटी पण इकडे मात्र खाली तुमचा असेल टाईम वन इयर टू इयर टेन इयर असंच ट्वेंटी इयर इकडे जाऊन थर्टी इयर आता याचा ग्राफ कसा असेल हा ग्राफ जर तुम्ही बघितला तर असा छोट्या लेवलला वर जाताना दिसेल म्हणजेच दहा वर्ष बारा वर्ष असा खूप मोठा एक्सपोनेन्शियल ग्राफ तुम्हाला दिसणार नाही पण जशी दहा बारा वर्ष पंधरा वर्ष पूर्ण होतील तुमच्या इन्वेस्टमेंटला त्याच्यानंतर तो ग्राफ सडनली वर जाताना दिसेल असा जसा ग्राफ वर जाईल ना तशी तुमची वेल्थसुद्धा वाढत जाईल आणि वेळसुद्धा कमी लागेल म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं वेळ कमी होत गेला इन्वेस्टमेंट मिळणारे रिटर्न वाढत गेले इन्व्हेस्ट राईट अँड होल्ड टाईट एखाद्या अशा स्टॉकमध्ये चांगल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करा आणि त्याला लॉंग टर्मसाठी होल्ड करा तुमचा माइंडसेट तुमची विचारसरणी अशी असायला पाहिजे की मी एका बिझनेसमध्ये इन्वेस्ट करतोय ना की मी एखादा शेअर बाय करतोय उद्या मला त्याच्यातून प्रॉफिट मिळालं परवा मिळालं मी त्याच्यातून बाहेर पडतो हा माइंडसेट असायला नको नो no डाउट तुम्ही शॉर्ट टर्म ट्रेडिंग करता चांगलं अर्निंग करता पण ते कमवलेलं अर्निंग हा तुमचा मंथली इन्कम असेल महिन्याला जसं तुम्ही पगार कमवता ना तसंच तुम्ही ट्रेडिंग करून शॉर्ट टर्ममध्ये जे केलेला इन्कम असेल तो इन्कम तुम्ही लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे माझ्या स्टुडंटनासुद्धा मा मी हेच सांगतो जे आमचे कोर्स जॉईन आहेत तो प्रत्येक कोर्स जॉईन झालेला व्यक्ती हेच करतो भले तो ट्रेडिंग करतो डेली ट्रेड करतो स्विंग ट्रेड करतो एफ एन ओ करतो पण त्यातून मिळालेली कमाई म्हणजेच हा त्याचा पगार असतो आणि तो, तो महिन्याला चांगल्या चांगल्या स्टॉकमध्ये ते इन्व्हेस्ट करत राहतो जेणेकरून त्याची अमाऊंट कंपाऊंडिंग होईल डबल होईल वाढत जाईल जसं वॉरन बफेस सर सांगतात की आपण लॉंग टर्मसाठी होल्ड करायला पाहिजे माझंही मत तेच आहे पण जो स्टॉक आपण होल्ड करणार आहोत त्यावर आपली कंटिन्युअस वॉच पाहिजे त्या स्टॉकमध्ये कोणत्या न्यूज येत आहेत तो स्टॉक कशा प्रकारे परफॉर्म करतोय कंपनीमध्ये कोणत्या उलाढाली होत आहेत कंपनीचा प्रोडक्ट खरंच अजूनही टॉप लेवलला आहे का आपण ज्या प्रमाणात त्याची परफॉर्मन्स एक्सपेक्ट करत होतो त्याचप्रमाणे त्याचा परफॉर्मन्स अजूनही आहे का याच्यावर आपलं लक्ष पाहिजे कारण आता तुम्ही बघू शकता रिलायन्स कम्युनिकेशन काय झालं बॉम्बे डाईंग काय झालं अशा अनेक कंपन्या मी तुम्हाला सांगू शकतो सुजलान असेल किंवा यस बँक असेल एक्सपेक्टेशन तर खूप होतं खूप मोठ्या प्रमाणात या कंपन्यांवर सुद्धा गेल्या होत्या पण पुन्हा त्या सडनली खाली आल्या आणि खाली आल्यानंतर बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत होते जसं जसं तो स्टॉक खाली येईल तसं तसं लोक त्यात इन्व्हेस्ट करत होते पण आजही कंपन्या त्या खालीच आहेत आजही इन्व्हेस्टरला अपेक्षा आहे की ते स्टॉक वर जातील पण त्यांचं बिझनेस मॉडेल टोटली कोलॅप्स झालंय त्यामुळे ते स्टॉक आता वर जाणं पॉसिबल नाही किंवा छोटे मोठे करेक्शन त्यामध्ये पाहायला मिळतील किंवा छोटे मोठे राईट्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळतील पण ज्या लेवलला आपण एक्सपेक्ट करतो एक बिझनेस परफॉर्म करणं त्यातून रिटर्न मिळणं हे मात्र होणार नाही म्हणूनच जर तुम्ही एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करत असाल नो डाऊट आपल्याला लाँग टर्मसाठीच त्याचा विचार करायचा आहे आपण जसं घर बांधतो एखादा बिझनेस उभा करतो एखादी आपण कार घेतो आपला विचार काय असतो एखादा बिझनेस उभा केल्यानंतर घर बांधल्यानंतर आपला विचार हाच असतो की ते घर आपला तो बिझनेस लॉंग टर्मसाठी चालेल एखाद्या ठिकाणी आपण जॉब करतो आपलं एक्सपेक्टेशन हेच असतं की ती कंपनी आणि त्या कंपनीमध्ये मी नेहमीच असेन मी, मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तो त्याच ठिकाणी जॉब करेन बट तसं होतं का बऱ्याच वेळेला तसं होत नाही नव्वद टक्के लोक हे आपलं जॉब चेंज करत असतात तो का तर त्यांना अजून काहीतरी बेटर ऑप्शन मिळतो त्यांच्या इच्छा वाढलेल्या असतात अपेक्षा वाढलेल्या असतात त्या अपेक्षा त्या इच्छा ती कंपनी फुलफिल करू शकत नाही म्हणून आपण ती कंपनी चेंज करून दुसऱ्या कंपनीमध्ये जातो याचं कारण तेच असतं आणि अगदी असंच या स्टॉकमध्ये सुद्धा होतं सपोज एखादी कंपनी खूप चांगला परफॉर्म करते कंपनी चांगली आहे फंडामेंटली स्ट्रॉंग आहे त्याचे प्रमोटर सुद्धा चांगले आहेत पण भविष्यात ते कॉम्पिटिशन देऊ शकणार नाहीत असं पण होऊ शकतं त्याच्यापेक्षा बेस्ट टेक्नॉलॉजी काहीतरी येऊ शकते आणि ती टेक्नॉलॉजी या बिझनेसला डाऊन करू शकते आणि त्याप्रमाणे जर ही कंपनी स्वतःला बदलली नाही तर मात्र त्यांचं नुकसान होऊ शकतं जसं रिलायन्स इंडस्ट्रीजने स्वतःला बदललं ते जिओमध्ये आले खूप चांगल्या प्रकारे त्यांनी प्लॅटफॉर्म तयार केला डिजिटली स्वतःला बदलायला सुरुवात केली ऑइलचा बिझनेस त्यांनी कमी करायला सुरुवात केला जो बिझनेस आता चालणार नाही त्याच बिझनेसमध्ये मी राहणार कारण तो माझा पिढीजात बिझनेस आहे म्हणून मी तो करणार या जर अपेक्षेने तुम्ही त्याच्यामध्ये काम करत असाल ती कंपनी त्या दृष्टीने त्याच्याकडे पाहत असेल त्याचे प्रमोटर तसं त्याच्याकडे पाहत असतील तर मात्र ते तुमच्यासाठी धोक्याचं ठरू शकतं जर तुम्हाला खूप चांगली वेल्थ जनरेट करायची असेल आमची काही मदत हवी असेल जसं की आमचे इन्व्हेस्टर खूप चांगले रिटर्न कमवत आहेत ते कसं कमवत आहेत त्यांनी किती रिटर्न्स कमवले ही सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा माझी टीम तुम्हाला हेल्प करेल आमच्या थ्रू तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता प्रॉपर आम्ही तुम्हाला गाईड करू कशाप्रकारे इन्व्हेस्ट करायचं असतं आणि कुठे करायचं असतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आशा करतो तुम्ही या व्हिडिओला लाईक कराल शेअर कराल तुमचं मत मला कमेंट करून कळवाल आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल धन्यवाद स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह